ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबात मध्ये। कोरोनाचं संकट, आरोग्याची भीती, आर्थिक चणचण यामुळे घरकुंडी अशा स्थितीमध्ये दीड वर्ष घालवल्यानंतर यंदाच्या दिवाळीला पुन्हा एकदा जनमानसात आनंदाच्या उधळणीचा क्षण आला आहे। दिवाळी सणानिमित्त घरापासून बाजारापर्यंत उत्साह संचारला आहे। आज गुरुवारी लक्ष्मीपूजन साजरं होत आहे। लक्ष्मी पूजनामध्ये लक्ष्मीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। या पूजेसाठी आवश्यक खरेदीसाठी नगर शहरातील कापड बाजार, माळीवाडा, चितळे रोड, दिल्ली गेट, सावेडी, केडगाव, भिंगार परिसरामध्ये जनजीवन पूर्ववत झाल्याचं चित्र शहरामध्ये पाहायला मिळालं आहे। बाजारात गेल्या 2 दिवसांपासून कपडे, दागिने, फराळ, फटाके आदींची खरेदी करण्यासाठी नागरिक व्यस्त आहेत। तर मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी अनेकांनी आधीच बुकिंग केलं आहे। घर खरेदीतील प्रमाण कमी असलं तरी पुढील चित्र आशादायी असल्याचे संकेत वातावरणाने दिले आहेत। नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या 8 उमेदवारी अर्जांवर हरकती नोंदवण्यात आल्या आहेत। बँकेच्या 18 जागांसाठी होत असलेल्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। सदर उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या समोर करण्यात आली आहे। निवडणुकीतील वैध उमेदवारांची यादी 8 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं उपनिबंधक आहेर यांनी माध्यमांना सांगितलं आहे। काहींनी बँकेच्या माजी संचालकाच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेतल्याचं समजतंय। RBI ने या संचालकांना अपात्र ठरवण्याचे आदेश काढले असून त्यांचे अर्ज अवैध ठरत असल्याने हकदारांनी हरकतीत सांगितलं आहे। डिझेल वाहतूक करणारे टँकरचे सील तोडून डिझेल चोरताना 4 जणांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडलाय। केडगावमधील मतकर मळा या परिसरामध्ये कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। बिभीषण काकडे, तुकाराम पाटील, भगवान तांबे, हनुमान सुरे अशी पकडलेल्या 4 जणांची नावं आहेत। या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या संदर्भात कोतवाली पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दिली आहे। दिवाळीनिमित्त भिंगार कॅम्प पोलीस आणि उन्नती सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित जातीय सलोखा उपक्रमाला सर्व धर्मीय प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। भिंगारमधील कंटेनमेंटच्या लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी प्रशासकीय अधिकारी विद्याधर पवार, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट, बोंड कोळी मतीन सय्यद, धर्मगुरू थॉमस, मौलाना शफीक शेख, मुक्ती अल्थाफ, जंग महाराज देवा, दीपक अमृत, रवींद्र महाराज, प्रतीक्षा सोनवणे, सुनील गिरी आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते। याप्रसंगी उपस्थितांना फराळाचं वाटप करण्यात आलंय। यावेळी सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानत उन्नती सेवा संस्थेच्या कामाचं कौतुक केलंय। जिल्ह्यात संघटित गुन्हे करणारा कुख्यात गुन्हेगार आकाश पांडुरंग शिंदे यांच्यासह त्याच्या टोळीतील 5 सदस्य अशा 6 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे। आकाश पांडुरंग शिंदे व त्याच्या टोळीविरुद्ध मोका अंतर्गत कायद्यानुसार कारवाईसाठी MIDC पोलिसांनी प्रस्ताव दिला होता। या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। टोळी प्रमुख आकाश शिंदे याच्यासह स्वप्नील उर्फ आदित्य, अशोक पाखरे, किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे, महेश मानाची उर्फ मनोहर शिंदे, गणेश रमेश शिंदे, सागर संजय शिंदे आदींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर पोलीस प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दिली आहे। या टोळीविरुद्ध MIDC पोलीस ठाणे, नगर तालुका पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस ठाणे आदी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे।
अल्पदरात गरिबांची पोट भरणाऱ्या शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी बिला अभावी अंधारात साजरी होण्याची वेळ ओढावली आहे। त्यामुळे सरकारने तात्काळ बिलं अदा करावी, अन्यथा आंदोलन केलं जाईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गटाने दिला आहे। या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं आहे। काही महिन्यांपासून चालकांना बिलं उपलब्ध झाली नाहीत, त्यामुळे कामगारांचे पगार देणं आणि वाढलेल्या महागाईमध्ये नियोजन करणं त्यांना अवघड झालं आहे। गोरगरिबांचे पोट भरणारे शिवभोजन चालक आणि कामगार यांच्यावरच उपासमारीची वेळ आली असल्याचं या निवेदनात सांगण्यात आलंय। या बातमीसह शहराची खबर बात मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा न्यूज 24 सह्याद्री कडून दीपावलीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। न्यूज 24 सह्याद्री कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री।